नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की टी ए आर्मी भरती भरपूर मित्रांचे मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आले आपल्या इन्स्टाग्रामलाही प्रश्न आले मला फेसबुकलासुद्धा प्रश्न आले की सर टी ए भरती म्हणजेच जी आत्ता नाशिकला टी ए भरती सोळा आणि सतरा तारखेला आहे का याच्याबद्दल सगळ्यांना डाऊट आहे मित्रांनो म्हणजेच की ही भरती आहे की नाही आहे किंवा जे एक पेपर आऊट व्हायरल होतं आहे मित्रांनो ते पेपर आऊट खरं आहे की खोटा आहे याच्याबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अशा प्रकारची नवीन माहिती महाराष्ट्र असणे जी आर आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते तर मित्रांनो सुरु करत आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही प्राध्यात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो टी ए आर मी भरती म्हणजेच टेरिटोरियल आर्मी याच्याबद्दल जर तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल म्हणजेच ती टी ए म्हणजे काय आहे टी ए आर्मी भरती कशी असते किंवा टी ए आर्मीचं वर्क काय आहे हे तुम्हाला अजूनपर्यंत मित्रांनो जर माहीत नसेल तर सिम्पल त्याचा एक पूर्णपणे एक सविस्तर व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या चॅनलवरती आहे तर तो तो तुम्ही जाऊन पाहू शकता हा व्हिडिओ झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला कळेल की टी ए आर्मी भरती काय आहे कारण आपल्या चॅनलवरती भरपूर असे स्टुडंट आहेत की त्यांना अजूनपर्यंत पहिली एकसुद्धा भरती दिलेली नाही आहे त्याच्यामुळे टी ए आर्मी भरती नक्की काय आहे हे तुम्हाला तिथे समजेल सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आर्मी भरतीची प्लेलिस्ट आहे एस एस सी प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पोलीस भरतीसुद्धा प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ ते, ते, ते तुम्ही पाहू शकता आता या मित्रांनो मेन मुद्द्यावर ते म्हणजे की टी ए भरती आहे का तर मित्रांनो नाईंटी नाईन पर्सेंट मी सांगू शकतो की ही टी ए भरती नाही आहे कारण की आत्ता जर आपण पाहिलं ते तर तेरा आणि चौदा तारखेला नाशिकमध्ये जी भरती आत्ता सुरू आहे ती आहे आपली रिलेशन भरती आणि स्पोर्ट्सची भरती म्हणजे स्पोर्ट्समॅन जर पर्सन असतील तुम्ही तर ती भरती आहे त्याच्यामुळे मित्रांनो माझा असा अंदाज आहे की लगेच दोन दिवसात टी ए आर्मी भरती घेणं शक्य नाही आहे कारण की टी एची जी भरती असते मित्रांनो खूप मोठी असते ती ओपन भरती असते ऑल जवळजवळ ऑल इंडियातून मुलं तिथे येत असतात प्रत्येक दिवशी जे काय जिल्हे आहेत त्यानुसार त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या भरतीसाठी भरपूर मोठी तयारी लागते आणि ती तयारी करण्यासाठी कमीत कमी आपण धरून चालू पंधरा दिवस तरी लागतात आणि मित्रांनो पूर्णपणे जर आपण पाहिलं तर आर्मी जी भरती आहे टी ए आर्मी भरती त्यासाठी जे काय बोर्ड सिलेक्शन असतं त्याच्यानंतर बाकी ज्या काही प्रोसेस असतात ह्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी थोडा एक काळ लागतो आणि तो काळ आपण म्हणू शकत नाही की दोन दिवसाचा असेल याच्यामुळे मित्रांनो जी आत्ता भरती रनिंगमध्ये चालू आहे नाशिकमध्ये त्या भरतीनंतर लगेच दोन दिवसामध्ये आपली टी आर मी भरती येणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा तुमचा अभ्यास करत राहा तुमचा फिजिकलचं जे काय आहे ते प्रॅक्टिस करत राहा त्यामुळे मित्रांनो अशा गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा जेव्हाही मला समजेल की आपली भरती आहे किंवा कुठे भरती चालू आहेत तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मित्रांनो न्यूज चॅनल आपले असतील त्याच्यानंतर यूट्यूब असेल त्याच्यानंतर आपल आपले अजून ऑदर काही सोर्स असतील न्यूजचे ऐकायचे तर त्यातून तुम्हाला लवकरात लवकर त्या खबर ज्या आहेत ते मिळतील मित्रांनो त्याच्यामुळे ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या न्यूज आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहा अभ्यासावरून मित्रांनो लक्षात आलं की आपण आर्मी भरती जे तो जर तुम्ही आर्मी भरती देत असाल म्हणजेच आता टी ए आर्मी भरती आपण म्हटलं त्याच्यानंतर ए आर ओ भरती झालं त्याच्यानंतर ओपन रॅली भरती झालं ह्या भरतींसाठी जर तुम्ही यावर्षी ट्राय करणार असाल तर मित्रांनो फिजिकल झालं मेडिकल झालं याबद्दलचा सविस्तर गायडन्स आपल्या चॅनलमध्ये आहेच परंतु प्रश्न येतो लेखीचा तर मित्रांनो ह्या लेखीचा प्रश्न सोडवण्यासुद्धा याच्या याच्यावरती एक मी उपाय काढलेला आहे तो म्हणजे आपण एक लॉ लौ, ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण जे स्पेशली आर्मी भरतीसाठी जी मुलं तयारी करतात त्या मुलांसाठी आपण काही कोर्सेस लाँच केले आहेत म्हणजे पूर्णपणे सिलेबस त्याच्यामध्ये आपण कवर केलेला आहे हाच कवर केलेला सिलेबस मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे मराठीमधून मा शिकवला जाणार आहे म्हणजेच हिंदी इंग्लिश ह्या लँग्वेजचे जरी प्रश्न असतील उत्तर असतील तरी तुम्हाला जास्तीत जास्त त्यामध्ये मराठी संवाद करून ते समजवण्यात येणार आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो पूर्णपणे आपल्याकडे अनुभवी शिक्षक आहेत तज्ञ तज्ज्ञ शिक्षक आहेत ते प्रत्येक विषय तुम्हाला एकदम क्लिअरली समजवतील जर तुम्हाला हे पॅकेज हवं असेल जर तुम्हाला हे व्हिडिओ पाह पाहायचे असतील तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमी असं आपल्या या ॲपचं नाव आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही आपल्या ह्या संधीचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सांगेन मित्रांनो कारण की लेखी परीक्षा जेवढं आपलं पर आर्मी भरतीमध्ये ले फिजिकल आहेत जेवढंच इम्पॉर्टंट आहे मेडिकल इम्पॉर्टंट तेवढंच मित्रांनो लेखी परीक्षासुद्धा इम्पॉर्टंट आहे आता मित्रांनो हे लेखी परीक्षेचं मी तुम्हाला का सांगतो आहे कारण की सध्या आपण जर पाहिलं तर कोविडचा जो पूर्णपणे प्रादुर्भाव चालू आहे त्याच्यामुळे चा भरत्याही पेंटिंग आहेत आणि त्याचनुसार काही बॅचेस झाल्या किंवा अकॅडमी झाल्या त्यासुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचणं किंवा तिथपर्यंत जाणं आपल्याला शक्य नाही आहे आणि ना जरी शक्य झालं मित्रांनो तरीसुद्धा तिथील खर्च आपल्याला मानवत नाही आहे कारण की आपण जर पाहिलं तर सध्या कोविड गेल्या दोन वर्षामध्ये कोविडचा काळ भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्या घरच्यांकडे सुद्धा खूप कमी पैसे आहेत आणि आपण आर्थिक परिस्थिती जर आपली पाहिली सगळ्यांचीच खालावलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला खूप कमी बजेटमध्ये म्हणजेच तुमच्या तुम्हाला जे काय परवडेल अशा बजेटमध्ये आपण हे कोर्सेस लाँच केले आहेत आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की फ्रीमध्ये का नाही लॉन्च केले त्याच्याबद्दल एक मी थो छोटीशी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ती म्हणजे की मित्रांनो समजा तुम्ही एक बिस्लरी बॉटल घेतली पाण्याची तुम्हाला तहान लागल्यानंतर तुम्ही बिस्लेची बा बॉटल घेतली आणि ती बॉटल पूर्णपणे तुम्ही पिल्याशिवाय ती बॉटल फेकून देत नाही काही विद्यार्थी तरी फेकूनसुद्धा न देता त्याचा पुढेसुद्धा यूज करतात परंतु तेच तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो की घरामध्ये आपल्या फ्री पाणी असतं ते फ्री पाणी आपण जरी एक ग्लास भरून घेतलं तर अर्धाच ग्लास पितो आणि अर्धा ग्लास फेकून देतो त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण हे कोर्सेस जर फ्रीमध्ये दिले तर आपले काही असे विद्यार्थी आहेत की ते पूर्णपणे अर्धेच कोर्स करतील किंवा अर्धेच व्हिडिओ बघतील आणि मध्येच सोडून जातील त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो उद्या समजा फेल झाले किंवा काय झाले त्याचा पूर्णपणे ब्लेम आमच्यावर येईल म्हणून मित्रांनो खूप माफक दरात हे फीज आहे त्याच्यामुळे काय मित्रांनो तुम्ही त्यासाठी किंमत मोजली तर तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहील म्हणून हे कोर्सेस आपण थोड्याच पॅकेजमध्ये ते उपलब्ध करून दिलेले आहेत सिम्पल तुम्ही आपला जर मित्रांनो चॅनलचा कोड वापरलात म्हणजेच फौजी ट्वेंटी वन हा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला हे जे कोर्सेस आहेत पूर्णपणे सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहेत मी एक मित्रांनो तुम्हाल तुम्हाला रिक्वेस्ट करेन नक्कीच ते ॲप्लिकेशन डाउनलोड कर त्यामध्ये जे डे डेमो व्हिडिओ आहेत ते डेमो विडिओ पहा म्हणजेच तुम्हाला हे आपले कोर्सेस कशाप्रकारे काय आहेत ते लक्षात येईल मित्रांनो आता विचार करूयात की टी, टी आर मी भरती कधी येणार आहे आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की टी आर मी भरती कधी येते मित्रांनो जेव्हा आपली नॉर्मल भरती सुरू होईल म्हणजेच आपली ए आर ओ भरती सुरू होईल जी पेंडिंग आहे मागची त्याच्यानंतर आपली जी ओपन रॅली भरती सुरू होईल त्याच्यानंतरच आपली टी आर मी भरती येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे कारण मित्रांनो याचं सांगतो की ए आर ओ भरती ऑलरेडी पेंडिंग आहेत आपल्या महाराष्ट्राच्या आणि त्या पेंडिंग असताना त्याच्या अनुषंगानेच आपण पाहिलं तर मित्रांनो टी आर मी भरती येणं शक्य नाही आहे जर आलीच तर ते एकदम चुकीचं शेड्यूल ठरवू शकतो आपण त्याच्यामुळे मित्रांनो ए आर ओ झाल्यानंतरच आपली टी ए मी भरती येईल म्हणजेच आपण अंदाज धरू शकतो की फेब्रुवारीनंतर आत्ता जानेवारीमध्ये फॉर्म वगैरे सुटतील त्याच्यानंतर आपले फेब्रुवारीपासून ही भरती स्टार्ट होईल त्याच्यानंतरच आपली टी आर वी भरती येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या ज्या प्रकारे ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या तुम्ही अंमलात आणा आणि तुम्हीही लवकरच नेक्स्ट फौजी महाराष्ट्राचा उभा मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तिथं नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राइब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या सह अशा एखाद्या सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम